नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिन मध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या. बुलडाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं हाहाकार माजवला आणि अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं 1200 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून आज देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाली आणि कुऱ्हा काकुडा परिसरामध्ये झालेल्या गारपिटीनं पिकांचं नुकसान होण्याची भीती असल्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. अकोल्याच्या बाळापूर पारसमधील बाबूजी महाराज मंदिरातील टीन शेडवरती झाड कोसळल्याची घटना घडली आणि यात 7 जणांचा मृत्यू झालाय, 8 जण जखमी झालेत. राज्यातील सुमारे 10,000 एकरावरच्या द्राक्षबागा अवकाळीच्या तडाख्यात सापडल्यात. सोलापूर विभागात सर्वाधिक नुकसान झालं असून दर कोसळल्यानं निर्यातीवरती देखील परिणाम झालाय. कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रिल केलं जाणार आहे, ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाईल. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, मास्क, औषधं यासोबतच आवश्यक सुविधा आहेत की नाहीत याची खात्री केली जाईल. राज्यात कोरोनाचे 788 इतके नवीन रुग्ण आढळले असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय, तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,587 इतकी झाली आणि रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आहे 98.12%. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. गेले 8 महिने या प्रकरणी कोर्टात सुनावणी झालीच नाही, तर आज सुप्रीम कोर्टात पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील सभेची तारीख आणि स्थळ निश्चित केलं जाणार आहे. प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित असतील. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असताना एसटीचे 90,000 कर्मचारी अद्याप वेतनाविनाच आहेत. राज्य सरकारकडून थकीत रक्कम मिळत नसून दर महिन्याला पूर्णपणे वेतनाचा निधी दिला जात नसल्यानं पेच निर्माण झालाय. राज्य सरकारच्या 29 सवलती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एसटी स्मार्ट कार्ड योजना लागू करण्यात आली होती, मात्र अजूनही ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली नाही आणि नोंदणी असलेल्या 60% अधिक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यास ट्रॉयमॅक्स कंपनी असमर्थ ठरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि इथे ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, तर शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 58व्या पुण्यतिथीनिमित्तानं आयोजित पुष्पांजली आणि अभिवादन कार्यक्रमात ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वैभव नाईक यांच्यावरती टीका केली. वैभव नाईक उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत असल्याचं सांगतात आणि तिकडे एकनाथ शिंदे यांच्या दालनात बसून मला घ्या अशी विनवणी करतात, मात्र मध्ये राणेंचं कंपाऊंड असल्यामुळे त्याला तिकडे एंट्री नाही असं राणे म्हणाले. नवी मुंबईमध्ये अनेक भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. दापोलीतल्या साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेल्या सदानंद कदमांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. सदानंद कदम सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. मुंबई सत्र न्यायालयात कदम यांनी जामिनासाठी अर्ज केलाय. हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे आणि मुंबई सत्र न्यायालयानं तिघांना ईडीच्या कारवाईपासून दिलेलं अंतरिम संरक्षण कायम आहे. दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉक्टर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या याचिकेवरती हायकोर्टात सुनावणी होणार आहे आणि संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावरती 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता आणि या प्रकरणी आज सुनावणी होणार असून राऊत शिवडी कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे. बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नी झैनब विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती हायकोर्टात सुनावणी होईल आणि गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सुनावणीत नवाज आणि त्याच्या पतीनं आपापसातले वाद सामंजस्यानं मिटवण्याचं कोर्टापुढे मान्य केलं होतं आणि त्याबाबत हायकोर्ट निर्देश देणार आहे. मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या आणि उघड्या मॅनहोल संदर्भात दाखल याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, अशातच खड्ड्यांप्रश्नी कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले. भिवंडीच्या सोनाळा इथे कामगारांना घेऊन येणाऱ्या बसचा टायर फुटला आणि बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू झालाय आणि 8 अधिक कामगार जखमी झालेत. त्यांच्यावर कल्याणमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान मोदींनी देशभरातील वाघांची आकडेवारी जाहीर केली आणि भारतात 3167 वाघांची नोंद झाली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पाची नोंद उत्कृष्ट गटात तर मेळघाट ताडोबा अंधारी आणि नवेगाव नागझिरा सह्याद्री या प्रकल्पांची नोंद खूप चांगले गटात तर बोर व्याघ्र प्रकल्पाची नोंद ही चांगले वर्गामध्ये झाली आहे। रत्नागिरीच्या महाप्रळ आंबेत खाडीतील मोठ्या फेरीबोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि छोट्या फेरीबोटीचा वापर केल्याने लहान चालक तसंच पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला। राज्यात कोरोना आणि H3N2 या दोन्ही आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत आणि दोन्ही आजारांची लक्षणं जवळजवळ सारखीच असल्यामुळे उपचार करताना डॉक्टरांचा गोंधळ उडतोय, त्यामुळे आता संशयित रुग्णांच्या दोन्ही चाचण्या करण्यावरती डॉक्टरांकडून भर दिला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर आता 2 तासांऐवजी केवळ 30 मिनिटात पार करता येणार आहे। मेट्रो 8 मार्गिकेच्या बांधणीसाठी MMRDA आणि सिडकोनं हालचाली सुरू केली असून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे। मिशन जीवन रक्षक अंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे भुसावळ सोलापूर आणि नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलानं 2022-23 मध्ये 86 प्रवाशांचे जीव वाचवले आणि सर्वाधिक जीव मुंबई विभागात वाचवले असून 33 प्रवाशांना जीवदान दिलंय। बुलेट ट्रेनच्या मार्गात BKC ते शिळफाटा दरम्यान बोगदा खणण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे। इथल्या भूखंडावरील 1828 झाडांचं नुकसान होणार असून या झाडांची नुकसान भरपाई म्हणून NHSRCS द्वारे 5300 झाडं लावली जाणार आहेत। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं निषेध आंदोलन केलं। महेंद्र थोरवेंनी आदिती तटकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या वतीनं निषेध करण्यात आला। नवी मुंबईच्या APMC बाजारातील आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवरती अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर आहे। यासाठी 3 अधिकाऱ्यांचं पथक तैनात ठेवण्यात आलं असून 2 ठिकाणचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले। रत्नागिरीच्या आंजर्ले खाडीपुलावरील डांबरी रस्ता JCBने उखडून सदर राडारोडा खाडीमध्ये टाकला जातोय, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुलावरील काम बंद पाडण्याचा इशारा मच्छीमारांनी दिल्यानं ठेकेदाराला खाडीत कचरा न टाकण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात। शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक 30 एप्रिलला होणार आहे। दरम्यान उमेदवार ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे शहापूरमधले पदाधिकारी उपस्थित होते। रावेरच्या खिरडी बुद्रुक इथे एक चितळ मृत अवस्थेत सापडल्यानं खळबळ माजली। कुत्र्यांच्या हल्ल्यात या चितळाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। वनविभागातील अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणी तपास करत आहेत। नदीवरती आंघोळीला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शहापूरच्या फरडेपाडा इथे घडली। फोटो काढण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। गोंदिया जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि पावसानं भाजीपाला पिकासह कडधान्य पिकाला सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे। भिवंडीतल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड विजय कांबळे यांना डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात आलं। सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीच्या वतीनं नवी मुंबईतल्या कार्यक्रमात कांबळे यांचा सन्मान करण्यात आला। मुंबईच्या सोमय्या मैदानात RPI आठवले गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्यात रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे कवितेच्या माध्यमातून विरोधकांना टोले लगावलेत आणि या मेळाव्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते। आशिष शेलारांनी देखील यावेळी कविता केली। मुंबईच्या मालाड इथल्या शिवाजीराजे संकुल इथल्या म्हाडाच्या 59 क्रमांकाच्या टॉवरला भीषण आग लागली। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले। INS ब्रह्मपुत्रामध्ये अपघात झाला असून यामध्ये एका खलाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। मुंबईच्या समुद्रात भारतीय नौदलाचा सराव सुरू होता आणि त्याचवेळी INS ब्रह्मपुत्रामध्ये झालेल्या अपघातामध्ये 23 वर्षीय मोहित हल यांचा मृत्यू झालाय। नेव्हीनं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीत पुण्याच्या मुळशी इथल्या बकासूरनं मैदान मारलंय। मुळशीच्या मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर थार गाडीचा मानकरी ठरलाय। तर सांगलीमध्ये विट्याच्या भाळवणी येथील जंगी बैलगाडी शर्यत पार पडली। रस्तमय हिंद बैलगाडी शर्यतीत सुमारे 200 बैलगाड्या सहभागी झाल्या।
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव महिना अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक मुख्य सचिव पदाच्या पहिल्या क्रमांकाच्या सनदी अधिकारी आहेत. पण आजवरचा इतिहास पाहिल्यानंतर राज्य सरकार सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदाची संधी देणार का याकडे प्रशासकीय सेवेतील महिलांचं लक्ष लागलंय. वर्षानुवर्ष वीज निर्मिती क्षमतेमध्ये देशात आघाडीवरती असलेला महाराष्ट्र यंदा पिछाडीवरती गेलाय. 2022 मध्यापर्यंत महाराष्ट्राची स्थापित वीज निर्मिती क्षमता 36,120 मेगावॅट होती. मुंबई महानगरपालिकेच्या 900 बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. शिक्षकांना आता 8,000 रुपये तर मदतनीसांना 5,000 रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे 900 बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि यावेळी मुख्यमंत्री शिंदेंसोबत भाजप आणि शिवसेनेचे मंत्री देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अयोध्येतील शरयू नदी किनारी महाआरती संपन्न झाली आणि संत महंत राज्यातील शिवसेना भाजपचे नेते आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ही आरती झाली. यावेळी शरयू नदीकाठ भगवामय झाला होता. अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवरती हल्लाबोल केला. अयोध्या ही हिंदूंची अस्मिता आहे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची दगा केला परंतु आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन ती चूक सुधारल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरेटवरून केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. मी डॉक्टर होतो म्हणूनच इतकं मोठं ऑपरेशन केलं. यानंतर छोट्या मोठ्या गोळ्या सुद्धा पुरेशा असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवाय अजित पवारांनी केलेली टीका सुद्धा योग्य नसल्याचं ते म्हणाले. लक्ष्मण किल्ल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महंतांकडून जंगी स्वागत झालं. यावेळी महंतांकडून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण आणि गदा भेट देण्यात आली. राम लक्ष्मण आणि सीतेची पितळेची मूर्तीही शिंदेंना भेट म्हणून देण्यात आली. अयोध्येमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि यावेळी शंखनाद करत महाआरती करण्यात आली. आरतीच्या वेळी मंदिरात शिवसेना आमदार खासदार आणि भाजपचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राम मंदिर निर्माण सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली आणि यावेळी त्यांनी मंदिर निर्माणाची पाहणी केली. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उत्तर प्रदेशातील मंत्री उपस्थित होते. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हनुमानगडी इथे जाऊन दर्शन घेतलं. यावेळी 2 तोळ्याचा धनुष्यबाण मंदिराला भेट देण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि यापूर्वी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं काम कसं सुरू आहे याचा हेलिकॉप्टरमधून एक व्हिडिओ टिपलाय. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय. सत्ताधाऱ्यांनी रामनाम जपण्यापेक्षा रामाचा मतांसाठी बाजार मांडल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. आज आरतीसाठी शरयू नदी किनारी गेला आहात, उद्या जनता तुम्हाला शरयूत बुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. आणखी अशाच आपण बातम्या पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.